हेलो हेलो हाँ साहब जय महाराष्ट्र। हाँ बोल म्हणलं मला थोडं बोलायचं होतं, बोलू शकतो का? काय काय मला ते विचारायचं होतं ते आता नाही का आम्हाला जाणवे म्हणे की ते संदीप गुरमे भ्रष्ट अधिकारी म्हणे त्यांनी वाळूचा सत्यानाश केला म्हणत होते ते. मग ते आता सध्या क्राईम ब्रँचला आलेले मग ते पूर्ण शहराचा सत्यानाश करणार आहे साहेब. आता मग मग अंबादास दानवे साहेब शांत का बरं बसले साहेब? हॅलो त्याला विचार ना अंबादासला. अरे पण ते फोन उचलून तुम्ही नेते ना त्यांच्यापेक्षा मोठे ना साहेब तुम्ही. तुमची तुम्ही त्याला हे विचारत तू का असं केलंय मला ते तर काही उत्तर देत नाही मला. माझा नंबरच उचलत नाही ना ते, तुम्ही तरी उचलता. महत्वाचं म्हणजे साहेब त्यांची बदली व्हायला पाहिजे ना. मग आवाजच नसतं उठलायचा मग आता काय प्रॉब्लेम नेमकं काय झाला असेल ते? काही ते केलं असं ऍडजस्टमेंट तेच नाही तेच कळत नाही मला ऍडजस्टमेंट झालं का काय झालं पण त्यांनी आवाज उचलला पाहिजे. कारण की तो अधिकारी इथं आलेला आहे ना ते स्वतः बोललेले आहे की माझ्याकडे लिस्ट आहे वगैरे सगळ्या गोष्टीचे. तुम्ही तुम्ही विचारा साहेब तुम्ही नेते ना साहेब आमचे. हॅलो मी विचारतो उद्धव साहेबांनी तर नाही सांगितलं ना त्यांना असं वापस घ्यायला? नाही नाही उद्धव साहेब नाही बोलत ते. उद्धव साहेब कोणाला घाबरत नाही ना साहेब ते तुम्हाला तर तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती ते. हॅलो हॅलो पण घाबरत होतो असं काही नाही घाबरतो पण मग तुम्ही सांगा ना साहेब तुम्ही म्हणा ते त्याची बदली कर म्हणा. हॅलो करता येईल तुम्हाला घाबरतो साहेब तुम्ही शांत झाले माहिती का साहेब? मला कळत नाही कशामुळे शांत झालं तुमचा इतका मोठा आवाज शहराचा तुम्हाला लोक फार अरे माझ्या एवढं तर कोणी बोलतच नाही. नाही नाही तुमच्यावर लोक इतके प्रेम करता पण काय म्हणले माझे काय धंदे काय का ब्लॅकमेल करतो का काय करतो म्हणून शांत कशाला मी तेच म्हणलं साहेब. जसं तुमचा पहिला आवाज होता पहाडी आवाज आता थोडस आहे ना अजून किती मोठा असं आवाज आला आता नाही नाही साहेब काय झालं माहिती का तुम्ही तुमची तुमच्या ताकद आहे साहेब रिपीट तुम्ही वापस येऊ शकता माहिती का? करू घ्या सगळं होणार आहे मी बिलकुल होणार 100% होणार.